नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहाव्या सत्रातील व्यावहारिक मराठीला नेमलेल्या कसे बोलावे या पाठांतर्गत कथाकथन या विषयाची माहिती आपण जाणून घेणार आहोत। कथाकथन किंवा पुनर्कथन हे एक रंजक आणि वेदक प्रदान असं रूप आहे। या माध्यमातून लोकांच्या मनावरील ताण दूर करण्याचं काम कथाकथनाच्या माध्यमातून होत असते। म्हणजे कथा ऐकल्यानंतर माणसाच्या मनावरील ताण हा नष्ट होत होतो, ज्याला आपण कॅथार्सिस म्हणतो। म्हणजे भावनांचं विरेचन करण्याचं काम हे कथाकथन करीत असते। भाषाविष्काराचे हे एक रंजक आणि वेदक असे रूप आहे। आपण वाचलेल्या अथवा लिहिलेल्या कथा कादंबरी यातील आशय श्रोत्यांना सांगणे हे या प्रकारचे उद्दिष्ट। भारतात कथाकथनाची पुनर्कथनाची परंपरा तशी जुनीच आहे, पण ती प्राधान्याने पद्यात्मक आहे। उदाहरणार्थ कीर्तनाचा उत्तररंग, चित्रकथा, सुब्रान इत्यादी। पूर्वी आपल्याकडे गावच्या पारावर गोष्टी सांगून लोकांचे रंजन करणारे गोठाडे असत, जे ज्यांचं काम नुसतं गोष्टी सांगणे हेच असे। काळाचौकात ही संस्था लोप पावली। साहित्यकृतीतील गोष्टी कथानक लोकांना सांगण्याचा प्रकार पाश्चिमात्य देशातही रूढ होता। तर कथाकथन हे भाषाविष्काराचे रंजक आणि वेदक असे रूप आहे। तर आपण एखादी कथा वाचलेली असेल किंवा ऐकलेली असेल तर ती कथा गोष्टी रूपात लोकांना सांगण्याचा प्रघात आपल्या देशामध्ये होता। आधीच्या काळामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून अशा गोष्टी सांगितल्या जायच्या, त्यामध्ये त्याला कीर्तनाचा उत्तररंग असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे आधीच्या काळामध्ये खेडे विभागात पारावर गोष्टी सांगितल्या जायच्या, आणि अशा गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तीला गोठाडे असे म्हणत। म्हणजे आणि त्याचं या गोठाड्याचं काम काय असेल, गोष्टी सांगणे म्हणजे कथा सांगणे हेच काम असायचं। परंतु काळाच्या ओघात हा प्रकार आता काहीसा बंद पडलेला आहे। खेडे विभागामध्ये अजूनही अशा थकवा घालवण्यासाठी सायंकाळ झाली की चौकामध्ये काही लोक एकत्र बसतात, आणि मग ज्याला ती गोष्ट सांगणे शक्य असेल तो व्यक्ती गोष्ट सांगतो, आणि दुसरा एखादा व्यक्ती त्याला दुजोरा देणारा सुद्धा असतो। तर हा असा कथाकथन करण्याचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम पूर्वी पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा रूढ झालेला होता। गोष्टी पुस्तकात असतात, पण पुस्तक बाजूला ठेवून गोष्ट सांगितलं तर ती श्रोत्यांना जास्त समजते, आवडते व पटते। कारण वक्ता श्रोता थेट संवादातून तिने वहन होत असते, त्यात जिवंतपणा असतो। जाणता कथनकार सादरीकरणाच्या दृष्टीने मूळ संहितेत काही संक्षेपही करतो, निरूपणाच्या कथनाच्या दृष्टीने ते योग्य ठरतात। संहितेतील वर्णनात्मक भागाची किंवा निवेदनात्मक मजकुराची कथनात गरज नसते, त्यामुळे पार्श्वभूमी वातावरण निर्मिती यासाठी मूळ कथेत आलेल्या निवेदनाचा वर्णनाचा संक्षेप करणे योग्य। निवेदन गरजेचे असल्यास ते थोडक्यात करावे। तर अनेक लोक पुस्तकं वाचतात आणि त्या पुस्तकामध्ये अनेक कथा असतात, तर या कथेमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तृत असं विवेचन असते। तर हे विवेचन काही काही लोकांना वाचणं आवडत नाही, म्हणून ज्याने ती कथा वाचलेली आहे त्या कथेतील मोठा जो वर्णनात्मक भाग आहे तो गाळून त्या कथेतील जे मुख्य पात्र आहे त्या मुख्य पात्राच्या हृदयस्पर्शी अशा घटना हा कथाकथन करणाऱ्या लोकांसमोर निरूपणाच्या माध्यमातून सांगत असतो। त्यासाठी तो जास्तचा जो वर्णनात्मक भाग असतो तो गाळून टाकत असतो, आणि गरज असेल म्हणजे जिथे वातावरण निर्मिती होत असेल गरज असेल असाच भाग तो सांगत असतो। म्हणजेच थोडक्यात
कथानकाचा संक्षेप करून ती त्या कथेचं निवेदन करण्याचं काम हा कथाकथन करणारा सांगत असतो. वराट ढगाला दंडला हे एक पात्री प्रयोग करणारे देशपांडे हे कथाकथन करीत असताना सगळेच पात्र स्वतः म्हणजे अभिनयाच्या माध्यमातून सांगत असत, तर त्यांचं ते अभिनयाच्या माध्यमातून कथाकथन करणं हे लोकांना खूप आवडायचं. वराट निघालं दंडनला हे त्यांचं जे नाटक आहे कथाकथनाच्या माध्यमातून आपल्या देशात नाही तर विदेशात सुद्धा त्याचे प्रयोग झालेले आहेत. श्रोत्यांना कथेतील घटना प्रसंगात पात्राच्या उक्तिकृतीत रस असतो, म्हणजेच त्याच्या परस्पर संवादात व कृतीत रसतो, म्हणून मूळ कथेतील वर्णनात्मक भाग काढून तो संवादातून आणला तर रंजक व परिणामकारक होतो. व्यक्तिचित्रणासाठी या त्या पात्राचे त्यांच्या स्वभावाच्या प्रवृत्तीचे छोट्या छोट्या काव्यातून वर्णन व त्याचे संवाद प्रसंग रेखाटनासाठी छोटी छोटी ओघवती वाक्य पर्याय शब्दांचा वापर व्यक्ती प्रसंगानुसार आवाजात चढ होतात तर कधी परिणाम साधण्यासाठी विराम या तंत्राचा वापर करावा. वेगवेगळ्या पात्रांचे स्वभाव प्रवृत्ती व्यक्तिमत्व आवाजातील बदलातून प्रकट केले तर त्यात जिवंतपणा येईल. त्यासाठी स्वर साधनेचे व्हॉइस कल्चर मदत होईल. कथा प्रादेशिक असल्यास त्या बोलीचे सही सही उच्चारण त्या ढंगासह लकबीसह केल्यास कथन परिणामकारक होते. श्रोत्यामध्ये स्त्री पुरुष सर्व वयातले सर्व स्तरातले लोक असतात, त्यांना निखळवून ठेवण्याचे सामर्थ्य कथाकाराजवळ हवे. केवळ लहान मुलापुरता श्रोतवर्ग असल्यास त्याच्या आकलनानुसार क्षमतेनुसार भाषा वापरावी. येथे अभिनयाची जोड परिणामकारक ठरते. कथाकथन पुन्हा कथन यात देहबोलीचे श्रेय मोठे असते. मुखातून बाहेर पडणारे शब्द व त्यानुसार चेहऱ्यावरील हावभाव हातवारे कथनात नाट्य निर्माण करतात, त्यात जिवंतपणा आणतात. पाठांतर निवेदनाचे कौशल्य भाषा प्रभुत्व स्वर साधना या घटकांच्या एकवटलेपणातून प्रत्येकारी कथानक आकार घेऊ शकते. मूळ कथा कादंबरी ज्या तंत्रात अवलंब कथनात करणे परिणामकारक ठरते त्यासाठी साहित्यकृतीवरील तंत्रावर प्रभुत्व होय. मूळ साहित्यकृती आकाराने विस्तृत असल्यास त्याचा योग्य असा संक्षेप कथनास आवश्यक ठरतो. वेळेच्या दृष्टीने हे योग्यच असते. कथा सांगताना ती मधील विचार भूमिका आदी विशद केली तर कथन सोपे होते सोयीचे होते व कथनामागील हेतूही साध्य होतो. तर श्रोत्यांना घटनेतील म्हणजे कथेतील घटना आणि पात्र यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये रस असतो, म्हणजेच परस्परातील संवाद आणि कृती याला ते महत्व देतात आणि म्हणून कथाकथन करणाऱ्या व्यक्तीने व्यक्तिचित्रणासाठी त्या त्या पात्राचं व्यक्तिचित्रण करत असताना संवादातील चढ उतार आवाजातील चढ उतार या गोष्टीला महत्व दिले पाहिजे. पात्रांचे स्वभाव प्रवृत्ती यासाठी सुद्धा आवाजातील बदल महत्वाचा असतो. त्याचप्रमाणे कथा जर प्रादेशिक असेल विशिष्ट प्रदेशाची असेल जसं कोकणी भाषेतील कथा असेल तर ती कथा सांगताना कोकणीचा जर उपयोग केला तर तो प्रभाव श्रोत्यावर जास्त होतो प्रमाण मराठीपेक्षा. किंवा वराडी भाषेतील कथा असेल आणि श्रोतावर्ग वराडी भाषेतला असेल तर वराडी भाषेमध्ये ते कथाकथन प्रभाव असते. उदाहरणार्थ आपण विठ्ठल वाघांनी कवितेचं वाचन म्हणजे त्यांच्या ज्या कविता आहे वराडी भाषेतल्या ते वराडी भाषेतूनच ते कथा म्हणजे त्या कवितेचं वाचन करत असेल तर विठ्ठल वाघांचं जे कविता वाचन आहे ते लोकांवर प्रभाव टाकणार असेल
त्याचप्रमाणे भाषा सुद्धा समोर बसणारा जो श्रोता वर्ग आहे त्या श्रोत्या वर्गाला कळेल अशी भाषा त्या कथाकथनाची असली पाहिजे. त्याचप्रमाणे देहबोलीचा वापर, जसा म्हातारा असेल तर म्हात्याचा हावभाव, एखादा लहान मुलाचं वर्णन करायचं असेल तर तसे हावभाव, हे देहबोलीने श्रोत्यावर प्रभाव टाकणारे असतात. कथाकथनामध्ये पाठांतराला जास्त महत्व आहे. त्याचप्रमाणे कथेचं पाठांतर केल्यानंतर त्या कथेचं जे निवेदन कौशल्य आहे त्याला सुद्धा महत्व आहे. त्याचप्रमाणे भाषा प्रभुत्व, म्हणजे जी कथा ज्या भाषेमध्ये आहे त्या भाषेमध्ये जर सांगितल्या गेली तर त्याचा प्रभाव लोकांवर जास्त होतो. म्हणून साहित्यकृतीतील जे तंत्र आहे त्या तंत्राची जाणीव त्या कथाकथन करणाऱ्याला असली पाहिजे. कथा खूप विस्तृत असेल, खूप मोठी असेल, तर त्याच्यातील जे मुख्य पात्र उपपात्र यांना गृहीत धरून त्याच्यातील महत्त्वाचे संवाद जर सांगितले गेले तर विस्तृतपणाचा जो म्हणजे सगळा जो विस्तृतपणा आहे तो बाजूला सारला तर कथा आणखी मनोरंजक होऊ शकते. तर अशा प्रकारे निवेदन करून कथाकथन करणे हे श्रोत्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. धन्यवाद.